अपूर्व अशी देणगी जी स्वरनाट्याची पहिल्यांदा म्हटलं की ग्रँड ऑपेरा ती ही देणगी गोविंदरावने दिलेली आहे. तसं असं झालं की 1953 साली रोमला गोविंदराव गेले होते, तिथे त्यांनी ग्रँड ऑपेरा बघितला आयडा हा, आणि त्या ऑपेराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की व्यावसायिक लोकांनी तो सादर केला, 30,000 लोक रसिक लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, ऑर्केस्ट्रा जवळजवळ 250 लोकांचा होता आणि गाणाऱ्या लोकांचा व्हॉइस कल्चरचा एवढा अभ्यास होता की कुठल्याही माईकशिवाय शेवटच्या माणसाला तो आवाज ऐकू येतो. 30,000 लोक विचार करत, तर तेव्हा त्यांच्या मनात आलं की हा प्रकार आपण इथे मराठी रंगभूमीवर का करू नये, म्हणून ते आले आणि त्यांनी महाश्वेता, जयदेव आणि प्रतिमा, प्रतिमा ही अर्धी झाली जसं बच्चूबाईंनी सांगितलं की बच्चूबाईंचा मला फार हेवा वाटतो की त्या महाश्वेतेमध्ये त्यांनी व्हायोलिनची साथ केली. म्हणजे जसं असतं की पंढरपूरची पंढरपूरला लोक जाऊन येतात, ती पालखी जाऊन येते, पण ज्या लोकांना तो प्रत्यक्ष पांडुरंग भेटत नाही ते कोण येतं त्याच्या पाया पडतात. तसं मी बच्चूबाई तुम्हाला नमस्कार करतो की प्रत्यक्ष गोविंदराव तुम्ही पाहिले, तुम्ही ऐकलेत आणि व्हायोलिन वादन तिथे केलं. तर हा ऑपेरा, हा ग्रँड ऑपेरा गोविंदरावने केला. जयदेव त्यांनी रचला की कवी जयदेव जो आहे
गीतगोविंद लिहिणारा ललित लवंग लताप ऋषीलन कोमल मलय समीरे मधुकर निकर करंबित कोकिल कुयित कुंज कुटीरे अतिशय छान लिहिणारा हा म्हणजे अप्रतिम शृंगार ज्या काव्यात तो जयदेव ओरिसाचा त्याच्या जीवनावर गोविंदरावांनी ही जयदेव संगीतिका लिहिली. त्याचा काही भाग फक्त मी वेगवेगळे भाग म्हणजे एकातून दुसऱ्यात गोविंदरावांची चाल कसे गेलेले आहेत ते मी फक्त तुम्हाला दाखवतो. त्याचा थोडक्यात अर्थ सांगतो की जयदेव कवी त्याला बांधून घातलेला आहे राजानं, कारण तो पद्मावतीशी जी देवदासी होणार असते तिच्याशी लग्न करू इच्छितो म्हणून राजानं त्याला बांधून घातलेला आहे. तो पहिल्यांदा देवाची प्रार्थना करतो, देवाची प्रार्थना केल्यावर देव ती प्रार्थना ऐकतो आणि जे बांधलेले दोर असतात ते गळून पडतात. तो सेवक सांगत येतो की दोर गळून पडले. मग राजा म्हणतो की हे मी जे शासन केले तुम्हाला केलं हे मान्य नाही आहे आणि तो लोकांना सांगतो की ह्या जयदेवाला आता छळू नका. मग तो जो व्हिलन असतो सृष्टी तो जयदेवाची माफी मागतो आणि राजा जो असतो तो म्हणतो की आता ठीक आहे देवाचा प्रसाद तुम्हाला लाभलेला आहे तुम्ही चला आणि माझ्या नगरीत चला मी तुमचं लग्न वगैरे लावून देतो राजकन्याशी आणि तुम्ही तिथे निवांत राहा. तर असा हा थोडक्यात भाग आहे. पहिल्यांदा भजन म्हणतो आणि फक्त चालीत बदल कसा आहे हा फक्त तुम्ही जरा त्याला बांधून घातलेला आहे तो देवाची आवणे करतोय. जय जय देव प्रचंड चंड दोरखंड प्रचंड चंड दोरखंड झाले की खंड खंड विष्णुदास पद्मावती उभयताही मुक्त बंध मान्य नसे शासन हे प्रभु जगन कवि धन्य पद्मावती धन्य जयत काय तारणी चालेल धन्य जय देव कवि धन्य पद्मावती अपराध मम घोर तुलनान त्याजनी याचण्या ही क्षमा लाजनी पजे मनी पामर आम्ही मनुज काय आमची कथा
तुझी जाई शरण तो अभयदाता जन्म सफल मम साचा जन्म सफल मम साचा जन्म सफल मम साचा की अनुभविला प्रभाव दिसला कवि कवनाचा देवी अढळ भक्ती भावनेचा जन्म सफल मम साचा सुमंगल विधीने पावन मम भवन करा पावन मम भवन करा यादा साधन्य करा प्रभो सेवक आलो तुझा मंदिरा सेवक आलो तुझा मंदिरा दिलीस भार्या शील सुंदरा महाजनांचे मन बदलोनी करीसी धन्यया पाम रामा जय जय जगन्नाथ प्रभुवरा रसिक हो कार्यक्रम संपत आला शेवटी ज्या गोष्टीमुळे गोविंदराव अजरामर झाले ते त्यांच्या पेटीवादनाबद्दल आपण एक दोन मिनटं ऐकू पेटीवादन त्यांनी प्रचंड व्यासंग केला ध्यास एकच प्रेम एकच आणि त्यांनी असं लिहून ठेवलं की जगात काळ्या पांढऱ्या पट्ट्याची जी शोभा आहे ती मला कुठेही आढळली नाही किती प्रेम असेल पहा ते सम्राट होते आणि ते सम्राटपद त्यांनी अखेरपर्यंत भोगलं असं लिहिलेलं आहे इतरामध्ये प्रावीण्य तयारी होती पण गोविंदरांच्या वादनातली खुशबू काही और असं अरविंद मंगरुळकरने लिहून त्यांनी पुन्हा असं लिहिलं आहे की गोविंदरावांची अनेक सप्तकी तान भरारत चालली गोविंदरावांची अनेक सप्तकी तान भरारत चालली म्हणजे आपल्या भोवती पारिजातकांच्या शुभ्र फुलांचा सडा पडतो असं काय वर्णन केले पाहिजे कस्तुरीची पेटी तर फैयाज का साहेब त्यांना म्हणत होते गोविंदरावजी ये जो आपका बाजा बजता है बाजा नाही दिल बजता है दिल असं फैयाज का साहेब म्हणत होते सुरेश बाबू माने म्हणत होते की बाकी त्यांना विचारलं कोणी काय अमुक पेटी वाजवली ते कसं पेटी वाजवून झालं वाजवली चांगली पण त्यात गोविंदरावपणा नव्हता असं ते म्हणायचे तर ह्या हे गोविंदराव आणि त्यांचं ते हार्मोनियम वाजवलं मुळात हे पाश्चात्य वाद्य म्हणजे टेम्पर्ड स्केलचं परंतु गोविंदरावांनी अतिशय परिश्रमपूर्वक ते बदलून घेतलं आणि श्रुतींची पेटी ती वेगळी त्यांनी केलेली होती ह्या बाबतीत गंभीर आचरेकर म्हणून एक श्रुतीतज्ञ होते त्यांना त्यांची मैत्री होती आणि ते त्या पेटीचा कारखाना काढणार होते परंतु दुर्दैवानं ते काय झालं नाही कारण गंभीर आचरेकर वारले तर असे हे गोविंदराव रसिक हो असा हा लोकविलक्षण कलाकार 9 ऑक्टोबर 1955 वारला जन्मली या मृत्यूदंड तुका म्हणे चुकेना असं हे आहे की परंतु मृत्यू प्रत्येकालाच येतो त्यांनी जे काम करून ठेवलेलं आहे वि स खांडेकरांनी म्हटलेलं आहे की थोर माणसांची पुण्यतिथी साजरी करणं हा निष्क्रिय भाग आहे आपण साजरी करतो म्हणजे हेही घेण्यासारखं आहे की हा अतिशय निष्क्रिय भाग आहे पूर्वीचे जे लोक ज्या काट्याकुट्यातनं ज्या पायवाट्यातनं चालले आणि